नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. आपण या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेत जी एन पी आणि एन एन पी म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, आपण त्याला नाव दिले भाग दोन. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनापैकी ज्या आपल्याला अभ्यासाला आहेत त्या घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादन आणि घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन, तर या दोन संकल्पनाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पुन्हा एकदा सांगते, घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न आणि घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न. तर ह्या जो दोन संकल्पना आहेत, ह्या दोन संकल्पना आहेत त्या आपण इथं आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न किंवा त्याला आपण बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन असंही म्हणतो. तर पहिल्यांदा आपण घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन ही कन्सेप्ट पाहूया. तर ते घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांनो, बाजार किमतीनुसार किंवा घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय, की उत्पादित वस्तू आणि सेवांचं जे काय बाजारभावानुसार निश्चित केलेलं काय असतं, मूल्य असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर देशातील एकूण वस्तू आणि सेवांचं चालू किमतीनुसार किंवा स्थिर किमतीनुसार काढलेलं मूल्य म्हणजे बाजारातील किंवा घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन होय. म्हणजे आपण इथं व्याख्याद्वारे असं स्पष्ट सांगूया की एका वर्षाच्या कालखंडात देशातील नागरिकांनी देशात आणि विदेशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या बाजारातील किमतीनुसार निश्चित केलेले मूल्य म्हणजे बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न किंवा घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. तर बाजार किमतीनुसार म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न काढत असताना घटक खर्चानुसार काढलेल्या राष्ट्रीय उत्पन्नात अप्रत्यक्ष कराची रक्कम ही काय केलेली असते, समाविष्ट केलेली असते. आणि ती सरकारकडून उत्पादकाला दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम काय केलेली असते, वजा केलेली असते. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथं सूत्रानुसार आपण इथं पाहूया की बाजार किमतीनुसार त्यालाच आपण काय म्हणतो, घटक किमतीनुसार. तर घटक हे सूत्र पाहूया आपण. तर सूत्र म्हणजे बाजार किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा घटक किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बरोबर घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन अधिक अप्रत्यक्ष कर अधिक सार्वजनिक उपक्रमाचा आढावा वजा सरकारचं अर्थसहाय्य. म्हणजे बाजार किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन अधिक अप्रत्यक्ष कर आणि त्याच्यामध्ये आणखी भर कशाचे आहे की सार्वजनिक उपक्रमाचा आढावा आणि जे काही सरकारचं अर्थसहाय्य आहे ते त्यातून या सर्वातून काय केलेलं असतं, वजा केलेलं असतं. तर अशा पद्धतीनं ह्या सूत्राद्वारे आपण बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन किंवा घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न जर काढायचं असेल तर घटक खर्चानुसार काढलेल्या राष्ट्रीय उत्पन्नात अप्रत्यक्ष कराची रक्कम काय केलेली असते, समाविष्ट केली जाते. आणि ती सरकारकडून उत्पादकाला दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम काय केलेली असते, वजा केलेली असते. तर अशा पद्धतीनं आपण व्याख्या जी बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पादन म्हणजे काय पाहिलेलं आहे आणि त्याचं सूत्रसुद्धा आपण इथं पाहिलेलं आहे. तर ही झाली आपली घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन. तर विद्यार्थ्यांनो, घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादन किंवा घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे आपण इथं पाहूया. तर इथं
कोणत्याही वस्तू आणि सेवांचं जेव्हा उत्पादन करतो त्यावेळेस आपण भूमी, श्रम आणि भांडवल किंवा संयोजक हे जे काही चार उत्पादन घटक आहेत त्याची आपल्याला काय असते, आवश्यकता असते. म्हणजे बघा, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे काय आहे, उत्पादनाचे घटक आहेत. मग या चार उत्पादन घटकांची जी काय आवश्यकता भासते त्यांनी उत्पादन कार्यात घेतलेला जो काय सहभागाबद्दल त्यांना अनुक्रमे काय मिळतं बघा, भूमीला काय मिळतो, खंड, श्रमाला काय मिळते, मजुरी, आणि भांडवलाला, भांडवलावर आपण व्याज घेतो, नंतर संयोजकाकडून आपण नफा. म्हणजे अशा ज्या काय चार मोबदला हे अनुक्रमे आपल्याला खंड, मजुरी, व्याज आणि नफा या चार प्रकारचा मोबदला आपण कुणाकडून घेत असतो, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आणि यामुळं त्यांच्या उत्पन्नाची बेरीज करून घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादन काय करता येतं आपल्याला काढता येतं. तर सांगायचं तात्पर्य की आपल्याला कोणत्याही वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक अशा चार उत्पादन घटकाची काय असते, आवश्यकता असते. आणि त्यांनी उत्पादन कार्यात केलेल्या सहभागाबद्दल किंवा केलेलं जे काय कार्य आहे त्यांच्या अनुक्रमे आपण काय करतो, खंड, मजुरी, व्याज आणि नफा या चार घटकांचा मोबदला आपल्याला त्यांच्यापासून मिळत असतो. आणि त्यांच्या या उत्पन्नाची बेरीज करून घटक खर्चामध्ये काय करतो आपण, राष्ट्रीय उत्पन्न आपण काढतो. तर इथं व्याख्या आपण विश्लेषण करूया की घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. तर इथं प्रोफेसर हे एक अर्थतज्ञ आहेत ब्रुमन म्हणून, प्रोफेसर एफ ए ब्रुमन यांच्या मते एका वर्षाच्या कालखंडात उत्पादन घटकाच्या मालकाला मिळालेल्या घटक मोबदल्याची बेरीज म्हणजे घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादन किंवा राष्ट्रीय उत्पन्न होय. हे ब्रुमन यांनी व्याख्या मांडलेली आहे. तर म्हणजे घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यानंतर घटक खर्चानुसार काय होतं, शुद्ध किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन हे मिळत असतं. तर हे आपल्याला पाहण्यासाठी आपण एक सूत्राचा वापर केलेला आहे. तर सूत्र म्हणजे बघा, घटक खर्चानुसार खंड, मजुरी, व्याज आणि नफा, नंतर स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय, घटक खर्चानुसार काय केलेलं असतं इथं, राष्ट्रीय उत्पादन काढलेलं आहे. आणि दुसऱ्या सूत्रामध्ये आपण असा विचार, म्हणजे आपल्याला असं लक्षात येते की घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन प्लस निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आणि त्यातून आपण काय केलं आहे, घसारा म्हणजे एक प्रकारची झीज, जी काय झीज आहे ती झीज. मग हे सूत्र असं आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पादन प्लस निव्वळ राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा. तर हे झालं आपलं घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं सूत्र. तर विद्यार्थ्यांनो, एका वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादन घटकाच्या मालकाला जो काय मिळालेला घटक मोबदल्याची बेरीज म्हणजे घटक मोबदल्याची बेरीज म्हणजे खंड, मजुरी, व्याज आणि नफा हे कुणाकडून आपल्याला मिळतं, घटक मोबदला म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे आपले उत्पादन घटक आहे त्या उत्पादन घटकांकडून आपल्याला जो काय मोबदला मिळतो तो मोबदला म्हणजेच खंड, मजुरी, व्याज आणि नफा. ह्यालाच आपण काय करतो, स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये हे करतो म्हणजे मिक्स करतो आणि त्याच्यातून आपल्याला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादन कसं आहे ते आपल्याला मोजता येतं किंवा आपल्याला त्यातून ते मिळतं. तर अशा पद्धतीनं प्रोफेसर एफ ए ब्रुमन यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांनी सूत्राच्या स्वरूपात थोडक्यात विश्लेषणसुद्धा केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता लक्षात घ्या की घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न आणि घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न आणि घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न, तर या दोन्हीमधला जो काही फरक आहे तो फरक मी थोडक्यात सांगते की बाजार किमतीनुसार किंवा घटक किमतीनुसार
आणि घटक खर्चानुसार, खर्च आणि किंमत ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा की राष्ट्रीय उत्पन्नातील जो काही फरक आहे तो फरक आपल्याला जर लक्षात ठेवायचा असेल तर पहिल्यांदा घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नात देशातील नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचं बाजारातील किमतीनुसार मूल्य निश्चित केलं जातं. आणि त्याचं दुसऱ्या बाजूचा विचार केला तर घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्नात, घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्नात काय केलं जातं, उत्पादित सॉरी राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज केली जाते. म्हणजे इथं काय केलं जातं, बेरीज केली जाते आणि इथं किमतीनुसार मूल्य निश्चित केलं जातं. इथं किमतीनुसार मूल्य निश्चित केलं जातं आणि इथं घटक उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची इथं काय केली जाते, बेरीज केली जाते. तर विद्यार्थ्यांनो आणखी एक फरक लक्षात येतो की बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नात अप्रत्यक्ष कराराची रक्कम ही काय केलेली असते, समाविष्ट केली जाते आणि सरकारकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम काय केली जाते, वजा केली जाते. म्हणजे घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादनात अप्रत्यक्ष कराचा समावेश केला जात नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं फरक लक्षात येतो आणि हा फरक घटक किमतीनुसार आणि घटक खर्चानुसार हे फरक आपल्याला इथं पाहावयास मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीनं घटक किमतीनुसार आणि घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्या व्याख्या, त्याचे सूत्र हे आपण इथं या व्हिडिओमध्ये विश्लेषण केलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकचा विचार करूया. तर थँक्यू.